मुंबईतील तब्बल 100 मराठी शाळांना कुलूप लागणार आहे. होय, 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्यासाठी कमी पटसंख्या असलेल्या शाळांची आकडेवारी राज्य सरकारनं मागवली आहे. मुंबईत 20 कमी पटसंख्या असलेल्या जवळपास 101 शाळा आहेत. या शाळा बंद केल्या तर मुंबईतील गरीब मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. या गरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठे हा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय. मुंबईसारख्या शहरात बहुतांश विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकतात, त्यामुळे एकापाठोपाठ एक मराठी शाळा आता बंद पडतायत. त्यामुळे मराठी शाळा कोण वाचवणार हा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय. ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहूयात. पटसंख्या 0, पालिका शाळा 1, अनुदानित शाळा 1. पटसंख्या आहे 1 ते 5, अशा पालिकेच्या शाळा आहेत 6, अनुदानित शाळा आहेत 5. 6 ते 10 पटसंख्या असलेल्या 15 पालिका शाळा आहेत, अनुदानित शाळा आहेत 6. 11 ते 20 पटसंख्या असलेल्या पालिका शाळा आहेत 64, अनुदानित शाळा आहेत 19. 0 ते 20 पटसंख्या असलेल्या पालिकेच्या शाळा आहेत 86, अनुदानित शाळा आहेत फक्त 21. आम्ही सरकारला अशी विनंती करतोय की येथील पटसंख्या का कमी झालेली आहे सरकारने आधी शोधायला हवं. पटसंख्या शिक्षक नसल्यामुळे कमी झालेली आहे. मराठी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षक दिले असते, शिक्षक भरती केली असती, तर पटसंख्या ती टिकून राहिली असती. त्यामुळे पटसंख्या कमी होण्याची जबाबदारी सरकार आहे, शासन आहे. त्यामुळे खरं तर त्यांनी आधी शिक्षक दिले पाहिजे आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा बाकीचा विचार केला पाहिजे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे